प्रत्येक कारागिरात आपलं एक बनवण्याची कला आहे. प्रत्येक कारागिराचं एक वर्क आहे, क्लोज वर्क आहे, पातळ वर्क आहे. किती मेहनत घेतली, किती काही केलं तर एक दोन इंच जर काम नाही होत. 15-16 हजार साडी हवी आहे, ती तुम्हाला एक 15 ते 20 दिवसात भेटून जाणार. 30-35 हजार साडी आहे, तिला महिना असा टाइम पिरियड घेतो. पैठणी क्षेत्रातला हा सगळ्यात अमूल्य दागिना आहे. जग याच्यावर माग लागलाय, सगळ्याच आवडतो विषय फक्त पैठणीच. 1 लाखाच्या पुढे तुम्हाला या साड्या पाहायला भेटतील. एकदम एक्सपेन्सिव्ह साडी असती, 5, 10, 12, 15 लाखाला पण बनू शकते. तुमच्यावर अवलंबून तुम्हाला हवी कशी. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला समोर जी साडी दिसते ती पैठणी साडी आहे आणि तुम्हाला ऐकून धक्का बसेल, या साडीची किंमत 2.5 लाख रुपये आहे. आता तुम्ही 2.5 लाख रुपये या साडीची किंमत का आहे, कारखान्याचे मालक आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा नमस्कार, आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव नामदेव वेंडके, येवला नांदे सर, सायकला पैठणीची मालक आहे. आता समोर जी साडी तयार होते, या साडीचं वैशिष्ट्य आणि याची किंमत काय? किंमत साहेब 2,75,000 रुपयाची किंमत आहे. हिचं वैशिष्ट्य आहे का, पैठणीमध्ये विविंग घालू आहे, कलाकुसरीचा एक अमूल्य असं मूल्य आहे त्याचं. त्या मूल्यानुसार त्याची किंमत ठरते. बाकी रेशीममध्ये तर प्रत्येक साडी बनते, पण जे वर्क आहे ते वर्क जर हप्त्याला जर 10-12 इंच 8 इंच वर्क होतं फक्त, साडीला लागणारा जो वर्कचं टार्गेट आहे तो 200 इंचेस आहे. आणि हे वर्क जर आपण काउंट केलं कितीतरी महिने उलटून जातं. कारागीर आहे, रेशीम पाणी आहे, सगळं लाईट वगैरे सगळं काउंटिंग केलं तर साडी 1.5 लाखाच्या करायचं. त्यांचं 1 इंच काम असतं, त्यांना दिवसाला 1-2 इंच काम होतं. किती मेहनत घेतली, किती काही केलं तर 1-2 इंचाजवळ काम नाही होत. पैठणी साडी का इतकी महत्वाची आहे हेच आता या माध्यमातून आपल्याला समोर दिसतंय. खास तुम्हाला जे हँडलूमच्या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत, हा कारखाना आहे. या ठिकाणी अनेक प्रकारच्या साड्या तयार होतात. विशेष म्हणजे तुम्ही जे समोर जे स्ट्रक्चर जे दिसतंय त्याच्यानुसार तुम्हाला असं लक्षात येईल की या ठिकाणी किमान महिन्याला 500 ते 1,000 तरी साड्या तयार होत असतील. परंतु या ठिकाणी वर्षभरामध्ये 100 साड्या तयार होतात. तर आपण एक त्यांच्याकडून जाणून घेऊ काय कारण एवढंच का तयार होतात. वर्कनुसार साडी तयार होणार. नॉर्मल साडी रेंज आहे जी, त्या रेंजनुसार साडी तयार होणार. जर आपण धरलं का एक अंदाजे 15-16 हजार साडी हवी आहे, ती तुम्हाला एक 15 ते 20 दिवसात भेटून जाणार. ती साडी बनणार पैठणी, ती बनणार 15 दिवसात बनणार. 30-35 हजार साडी आहे, तिला महिना एक असा टाइम पिरियड घेतो. हे आलवर वर्क आहे, पैठणी क्षेत्रातला हा सगळ्यात अमूल्य दागिना आहे. आलवर वर्क सगळ्यात हाय एंड याच्यापासून चालू होती. 1 लाखाच्या पुढे तुम्हाला या साड्या पाहायला भेटतील. एकदम एक्सपेन्सिव्ह साडी असती, ब्रॉकेट पैठणी आलवरमध्ये बनणार. 5, 10, 12, 15 लाखाला पण बनू शकते. तुमच्यावर अवलंबून तुम्हाला हवी कशी, तुम्हाला 50 लाखाची बनवून देईल. तुम्हाला पाहिजे कशी आहे, वर्क कसं हवं आहे, आणि तो कालावधी आहे, टाइम पिरियड आहे. तो प्रत्येक कारागिराचा आपला एक बनवण्याची कला आहे. प्रत्येक कारागिराचं एक वर्क आहे, क्लोज वर्क आहे, पातळ वर्क आहे, किंवा असं वर्कनुसार टाइम पिरियड घेतो. आपल्याकडे एकूण किती कारागिर आहेत सध्या? माझ्याकडे 87 कारागिर. 41 हँडलूम. असं जे डिझाईन तयार करण्याचं काम असतं खूप किचकट आहे, आणि एकमेव साडी अशी आहे की हातानेच तयार केली जाते. आता ही कुठली साडी आहे, हिचं काय वैशिष्ट्य आहे? ऑर्डरची साडी. ही ऑर्डर देऊन मागवलेली साडी आहे, म्हणजे या ठिकाणी अनेक जण ऑर्डर देऊन सुद्धा साड्या बनवून घेऊ शकतात, याचं डिझाईन तयार करू शकतात. याची काय किंमत आहे साधारण? 3,70,000 रुपयाला ऑर्डर घेतलेली. याची सुरुवात नेमकी कशी झाली? सुरुवात मी पेन्शन आल्यानंतर, मी आर्मीमध्ये होतो, नंतर माझे गावामध्ये लूम होते. शॉप टाकल्यानंतर कस्टमरची एक रिक्वायरमेंट असते, भैया तुम्ही जी साडी देताय ती बनवतो कशी आम्हाला बघायची आहे. एक हायवे शेजारी शॉप आहे, टुरिस्ट कस्टमर जी एक म्हणत एक अशा असते, मला मागे बघायचं. 4 पासून सुरुवात केली, आता 41 मागे, अजून पण पुढे 40-50 मागे टार्गेट आहे. सर्वसामान्य करता एक आपल्या रेंजनुसार, ही जी हाय एंड साडी ना, त्याला सर्वसामान्य नाही करते सगळं साहजिक आहे, पण सर्वसामान्य करता नॉर्मल पैठणी पण आहे. डबल पदर आहे, सिंगल पदर आहे, त्यानंतर मुन्या साडी आहे. घोळ कशी पडते आता अशी मागावरती तुम्हाला समजणार नाही. हेच एक वैशिष्ट्य आहे, ही साडी बॅक साईड तरी तुम्हाला असं वाटते की सगळं वर्क केलेलं आहे. आणि हे वर्क तुम्हाला भारतात एवढं सुंदर वर्क कुठे भेटणार नाही. म्हणून या पैठणीची जी हातमागाची कला आहे सगळेजण साजेत, पूर्ण जग याच्यावर माग लागलाय. सगळ्याच आवडतो विषय फक्त पैठणीच. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण पैठणी साडीचं जी निर्मिती केंद्र आहे या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन आपण भेट दिलेली आहे.